विषय मराठी इयत्ता 10वी पाठ 5वा वसंत हृदय चैत्र लेखिका दुर्गा भागवत। दुर्गा भागवत यांच्या लेखनाबद्दल आपण बघितलं तर ललित लेखिका सूक्ष्म निरीक्षण भावोत्कटता चिंतनशीलता संवेदना प्रधान भाषा ही सर्व त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत। ऋतुचक्र व्यास पर्व आणि पैस ही महत्त्वाची आणि पुरस्कार प्राप्त अशी पुस्तके आहेत। लोकसाहित्याबद्दल सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास होता। त्यानंतर या पाठामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऋतू जर आपण बघितला तर प्रत्येक ऋतू आणि त्याचा स्वभाव हा निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होत असतो। आणि या पाठामध्ये सुद्धा चैत्र या महिन्याचं या ठिकाणी एक प्रकारे वेगळं असं दर्शन या पाठातून त्यांनी सांगितलेलं आहे। आणि वसंत हृदय चैत्र आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभं राहतो। तर या पाठामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला माहिती असेल मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि सगळ्यात शेवटी असणारा फाल्गुन। म्हणजे फाल्गुन चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचं चिन्ह किंवा हे महिने खास त्यासाठी आहेत एक दुसरा तिसऱ्यात अशा प्रकारे एकमेकात तो गुंफलेला आहे। आणि ऋतुराजाचे किंवा मधुमासाचं लक्षण वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी एक फार सुभाषित छान सांगितलेलं आहे। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावणेसी। आणि याचा अर्थसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे की नवीन पल्लवांनी नवीन पानांनी गर्द फुलांनी डवरलेली ही लता म्हणजे वेल वृक्षलता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आणि या पाठामध्ये सुद्धा हेच त्यांनी सांगितलेलं आहे। फाल्गुनामध्ये सर्व दर्शन घडत असतं। मग मधुमासाचं वैशिष्ट्य कशात आहे तर या महिन्यात सारं सौंदर्य तर आहेच पण फळांचे रूपसुद्धा आपल्या दृष्टीला पडतं। फळातून मधुरच त्या ठिकाणी वाहत असतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी पिंपळाच्या झाडाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे। आता पिंपळाचं झाड जर आपण बघितलं तर साधारणपणे चैत्रामध्ये याला नवीन पालवी फुटलेली असते पण सारीच नवीन पानं जर आल्यानंतर उन्हात जेवढी भडक गुलाबी पाने चमकतात जणू काही तसंच दर्शन आपल्याला या ठिकाणी पिंपळाचं भासतं। पानांची सळसळ हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। लेखकांच्या दारासमोरसुद्धा अशाच प्रकारे एक पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडावरती असणारं जी मधुमालती आहे त्या मधुमालतीची वेलसुद्धा त्यावर चारी बाजूने त्या ठिकाणी तिने पिंपळाला वेढलेलं आहे। आता पुढची वनस्पती आपण बघूया ती म्हणजे उग्रगंधी घाणेरी। घाणेरी हा शब्द आपल्याला फार म्हणजे शब्दाप्रमाणेच आपण त्याला घाण म्हणतो परंतु तसं नाही मित्रांनो। घाणेरी ही फुलं जर बघितली तर हिची फुले चित्रात दाखवल्याप्रमाणे रंगीबिरंगी असतात एक ना अनेक रंग त्यामध्ये असतात। याच घाणेरीला काही ठिकाणी गंधारी म्हणतात काही ठिकाणी टणटणी बोलतात तर ती ही घाणेरी। आणि या घाणेरीला गुजरात आणि राजस्थान या प्रदेशामध्ये एक वेगळं स्थान आहे मित्रांनो। म्हणजे बघा की या घाणेरीमध्ये एखादं पिवळ्यात गुलाबी शेंदरी पिवळा जांभळा लाल आणि पांढरा जांभळा आणि गुलाबी शेंदरी आणि जांभळा ह्या अशा अनेक रंगांच्या म्हणजेच दुरंगी फुलांच्या रंगाचं वर्णन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। वास्तविक जर आपण बघितलं तर कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी शोभणारे नाहीत परंतु हे
घाणेरी मध्ये आपल्याला नक्की दिसतं। आणि म्हणून गुजरात मध्ये जर आपण बघितलं तर गुजरात मध्ये या गुजरात या भागामध्ये या झाडाला विशेष असं महत्त्व आहे। आणि गुजरात मध्ये याला चुनरी असं सुंदर असं नाव आहे। आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर काठेवाडी आणि राजपुतान्यातल्या चुनड्यांचा भडक रंग याचं रहस्य आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं। त्यांची वस्त्र जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला ह्या रंगांची संगती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आणि ही जर बघितली तर ही निसर्गाच्या वर्णनेप्रमाणे निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे ते त्यांनी मानलेलं आहे। आणि अशा प्रकारे त्यांची संस्कृती सुद्धा त्यावर अवलंबून आहे। त्यानंतर माड आणि सुरमाडाची झाडं या ठिकाणी सांगितले की माडाची झाडं जर बघितली तर बारमा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात। आणि फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर आणखी फिक्या रंगाचं जावळ भुरभुरल्यासारखं वाटतं। शिवाय चैत्राच्या मध्यापर्यंत या ठिकाणी लोंब्या दिसतात, नारळाची फुलं निर्गंध आणि टणक, पण झाडाखाली पडलेली जी चार दोन फुलं असतात ती जर आपण जवळ घेतली तर त्यातला असणारा टणकपणा आपल्याला बोचणार नाही, टोचणार नाही। पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने आपली बोटे सुकावतील, तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून कुणालाही त्या ठिकाणी चांगलं वाटेल आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटेल असं हे प्रचंड असणारं नारळाचं नखा एवढं फूल पाहून फार मोठी गंमत वाटते मित्रांनो। यानंतर पुढची जी चैत्र वैशाखातली असणारी जी पुढची वनस्पती आहे जी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे ती म्हणजे कडुनिंब। कडुनिंबाचं झाड आपण जर तसं बघितलं तर औषधी आहे हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। त्याचबरोबर करंजाचं झाड हे सुद्धा सबंध फुलांनी फुललेलं असतं, अलौकिक असतं। नखा एवढी कळी ही करंजीच्याच आकाराची असते आणि म्हणून तिला करंजीचं झाड असं म्हटलं जातं। पांढरी हिरवी पण उमलले की किती निराळे दिसते असं हे असणारं निळी जांभळी नाजूक सुंदर कळी असलेलं हे करंजीचं झाड अर्ध वर्तुळ अशी पांढरी टोपी जणू काही टोपडे घातलेला एखादा बाल घनश्याम श्रीकृष्ण असा त्या ठिकाणी अवतरलेला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी रमणीय असं दृश्य दिसतं। त्यानंतर पुढची जी वनस्पती आहे ती म्हणजे आंबा। आंब्याचं झाड की मे महिना आला की आपल्याला त्याची त्या आंब्याची चाहूल लागते, कैऱ्या खाव्याशा वाटतात, आंबे खावेशा वाटतात, पिकलेल्या आंब्यांचा आंबरस खावा असा वाटतो। आणि त्याचबरोबर पोपट किंवा कावळेसुद्धा त्या आंब्याला आंबा पाडायला लागला की चोचीने प्रहार करतात, मौज असते। गावाबाहेरच्या कोकिळांच्यासुद्धा कू कू अशा प्रकारे आवाज येत असतो। आणि चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागलेले असतात, तेही झोके घेतात। आणि अशा प्रकारे हे असणारं आंब्याचं झाड खूप सुंदर। पण हे बघता बघता कोकणामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर फणस की नजरेत भरण्यासारखं असणारी ही नजरे फणसाची पालवी त्या ठिकाणी आपल्याला दिसते। त्याची फळे जर बघितलं तर अगदी पायापासून ते डोक्यापर्यंत ती फळं लागलेली असतात, फणसाला फुले धरत नाहीत। तर पौष मागात त्याला हिरवे कोके येतात फुगीर मिरचीसारखे, मग एक एक कोका दुभंगतो आणि वरचे टरफल तपकिरी होऊन गळते। आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो, म्हणजे वरून जरी काटेरी दिसणारे फणस असलं तरीसुद्धा आतून गुळगुळीत असतं, खूप सुंदर असं असतं। आणि त्याचबरोबर काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात, ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात, त्याच्या खालून काटे वाढतात। आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवनयुक्त या आकाराने मुसुंब्याएवढा फणस तयार होतो। आणि अगदी बुंध्यापासून ते धरतात, कधी कधी फळ अर्धे
मातीत पण गाडले जाते असा रूपसंग रूपगंधमय असा चैत्र या चैत्र मासाची असणारा वर्णन या ठिकाणी लेखिकेने केलेलं आहे. पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येणार हा महिना ठिकठिकाणी लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी तर काही पसरट गोल अशी काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. आणि म्हणून या ठिकाणी लेखिकांनी आपल्यासमोर लेखिका दुर्गा भागवत यांनी आपल्यासमोर वसंत महिन्याचं वसंत ऋतूचं या ठिकाणी जसंच्या तसं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.